नमस्कार, मी अमोल गणेशराव मोर्चे मुक्काम अकोदोडा तालुका मोर्चा जिल्हा अमरावती येथील शेतकरी असून मी या शेतील शेतकरी असून वार्षिक खरीप हंगाम वीज प्रक्रियामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. त्या अंतर्गत मला वायूला संमिश्र जैविक खत ही 500 ml मिली मिळाली आहे. व त्याची वीज प्रक्रिया सोयाबीनला कशी करावी हे मी तुम्हाला करून दाखवतो. 1 किलोला पेरणीपूर्वी 1 तासा अगोदर 1 किलो बियाणेला 25 रुपये बायला बियाण्यात हलक्या हाताने बियाणे थोड्या नंतर बियाणे 30 मिनिटं सावलीत सुकट लावा घालावे व बियाणे पेरणीसाठी द्यावे. याचे फायदे बियाण्याची उगम चाचणी होते, पांढऱ्या मुळ्याची वाढ होते, जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, उत्पन्नात 15-20% पर्यंत वाढ होते. तरी सर्वांनी बायोला एनपीके संमिश्र जैविक खताद्वारे करून सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी. सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.